एकात्मिक बाल विकास प्रकल्प लोणार यांच्या वतीने बस स्थानकातील हिरकणी कक्षाचे सुशोभीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्या संकल्पनेतून व उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद रामरामे यांच्या मार्गदर्शनानुसार 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त स्थानिक बस स्थानकामधील हिरकणी कक्षामध्ये स्तनपानाच्या माहितीचे पोस्टर्स बॅनर्स व माहिती दर्शक तक्ते लावण्यात आले. सदर माहितीचा उपयोग हिरकणी कक्षामध्ये स्तनपान करणाऱ्या मातांना बालकाच्या वाढीसाठी व शारीरिक विकासासाठी होईल. या दृष्टीने हिरकणी कक्षाची माहिती फलक लावून त्याचे प्रदर्शन पंचायत समिती उपसभापती मदन सुटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी अश्विनी ठाकरे, बस स्थानक व्यवस्थापक सुनील राठोड, बस स्थानक चौकशी कक्ष प्रमुख चंपाण, अंगणवाडी पर्यवेक्षिका कमल केंद्रे, भिकाबाई सानव, ज्योतिबा विद्या नभाळे, अंगणवाडी सेविका शोभा भोकरे, तांत्रिक मनुष्यबळ अंकुश धोंडगे उपस्थित होते. तसेच अंगणवाडी स्तरावर स्तनपान सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शेख समद, लोणार, विशेष प्रतिनिधी, सिटी न्यूज.